नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कांबळे। आज आपण बघणार आहोत इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयाचा फर्स्ट इयरचा सिलेबस काय असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, आजच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयामध्ये आपण व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपण समजून घेऊया की आता आपण एका नवीन क्षेत्रात प्रवेश करीत आहोत। ते क्षेत्र म्हणजे तांत्रिक शिक्षण। हे तांत्रिक शिक्षण घेत असताना त्यासंबंधीच्या काही मूलभूत संकल्पनांची ओळख करून घेणे अतिशय आवश्यक आहे। या तांत्रिक शिक्षणाचे सर्वात महत्त्वाचे अंग म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंग किंवा अभियांत्रिकी आरेखन होय। या आरेखनाला इंजिनियर्स किंवा कारागीर इत्यादीची भाषा असे म्हणतात। तर भाषा म्हणजे काय? तर एका व्यक्तीच्या मनातील भावना, विचार, संकल्पना इत्यादी दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संक्रमित करण्यासाठी वापरण्यात येणारे साधन किंवा माध्यम। सामान्यतः हे माध्यम म्हणून मराठी, इंग्रजी, हिंदी इत्यादी अनेक भाषा विचार संक्रमणासाठी पुरेशा असतात। मात्र तांत्रिक शिक्षणात या भाषा उपयोगी ठरत नाहीत, कारण तेथे काही चित्रमय संकल्पना एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचवायच्या असतात। त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्ती त्यांच्या संकल्पनांचे किंवा विचारांचे व्यवस्थितपणे दृश्य स्वरूपात दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संक्रमण करण्यासाठी जी पद्धत शोधून काढली तिला अभियांत्रिकी आरेखन म्हणतात। कुठलेही यंत्र हे एकापेक्षा अधिक सुट्ट्या भागांनी जोडून तयार केलेले असते असे बहुतांश आढळते। उदाहरणार्थ मोटारगाडी, रेल्वे, लेथ मशीन, घड्या, रेल्वे इंजिन, ट्रॅक्टर इत्यादी। ही सर्व यंत्रे आणि त्याचे सुट्टे भाग निरनिराळ्या कारखान्यात तयार होत असतात, पण हे भाग कशा प्रकारचे, मोजमापाचे आहेत इत्यादी गोष्टींचे वर्णन कारागिराला सांगावेच लागते। हे सर्व वर्णन तोंडी सांगणे हे कधीच शक्य नसते, आणि झाले तरी तो कारागीर ते पूर्णपणे समजू शकत नाही। त्यामुळे तेथील अभियंता त्या वस्तूंचे प्रमाणबद्ध चित्र काढून सर्वप्रथम कारागिरास देतो। त्यामुळे वस्तूंच्या अचूक आकाराची, मापांची व इतर माहिती पूर्णपणे कारागिरास येते। त्याचप्रमाणे निरनिराळ्या भागांची जोडणी कशी करायची याचीही संपूर्ण कल्पना त्यास येते। त्यानंतरच तो कारागीर तो विशिष्ट भाग अचूक तयार करू शकतो। त्यामुळेच अभियांत्रिकी आरेखन म्हणजेच इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा विषय आपणास पूर्णपणे आत्मसात करणे आवश्यक आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये प्रथम वर्षाचा सिलेबस हा कॉमन फॉर ऑल इंजिनिअरिंग ट्रेड्स असा असतो, ज्याचा वन इयरमध्ये एकूण 13 चॅप्टर्स असतात। त्यामध्ये पहिला जो चॅप्टर असतो तो इंजिनिअरिंग ड्रॉइंग, ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन दिलं जातं। त्यामध्ये कन्व्हेक्शन असतात, त्याचप्रमाणे बिविंग्स असतात किंवा त्याच्याबद्दल माहिती किंवा इंट्रोडक्शन दिलं जातं। तर दुसरा जो चॅप्टर असतो तो आहे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट, ह्याच्यामध्ये तुम्ही जे ड्रॉइंगला साहित्य वापरता त्याची माहिती दिलेली असते, ड्रॉइंग बोर्ड, टी स्क्वेअर, ड्राफ्टर वगैरे वगैरे। तर तिसरा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये फ्री हँड ड्रॉइंग त्याचा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लाईन्स असतात किंवा सॉलिड ऑब्जेक्ट असतात, ट्रान्सलेशन मेजरमेंट असतात, हे तुम्हाला दिलेले आहेत। चौथा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये लाईन्स आहे, लाईन्स म्हणजे रेषा, डेफिनेशन आहे त्याची, त्याच्याप्रमाणे ड्रॉइंग्स लाईन्स आहेत, वेगवेगळ्या लेन्थचे असतात, स्ट्राईक लाईन्स असतात, कर्व लाईन्स असतात, त्याची त्याच्यामध्ये माहिती दिलेली असते। फिफ्थ जो पाचवा चॅप्टर आहे तो आहे ज्योमेट्रिकल फिगर्स। ज्योमेट्रिकल म्हणजे तुमच्या भूमितीय ज्या आकृत्या आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। त्याच्यामध्ये तुम्ही अँगल किंवा ट्रायंगल्स, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायंगल्स, त्रिकोण, सर्कल्स, वर्तुळांचे वेगळे प्रकार ते आपण पाहणार आहोत।
तर 6वा जो चॅप्टर आहे लेटरिंग अँड नंबरिंग, म्हणजे अक्षर आणि अंक, त्याच्यामध्ये सिंगल स्ट्रोक डबल स्ट्रोक याची माहिती घेणार आहोत. 7वा जो आहे त्याच्यामध्ये डायमेन्शनिंग अँड इट्स प्रॅक्टिस, म्हणजे आकृतीला कसे मोजमाप दिले पाहिजे, कसे मेजरमेंट दिले पाहिजेत, ॲरो हेड्स कसे पाहिजेत ते शिकणार आहोत. तर 8व्या चॅप्टरमध्ये आपण साइजेस अँड लेआउट ऑफ ड्रॉइंग शीट्स, म्हणजे ज्या वेगवेगळ्या ड्रॉइंग शीट्स असतात त्याच्याबद्दल ब्लॉक असतात त्याची माहिती घेणार आहोत. तर 9वा चॅप्टर आहे मेथड ऑफ प्रेझेंटेशन ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग, त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात, पिक्टोरियल व्ह्यू, ऑर्थोग्राफिक व्ह्यू आणि आयसोमेट्रिक व्ह्यू. तर 10वा जो आहे चॅप्टर तो सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, डिफरंट सिम्बॉल्स यूज्ड इन ट्रेड्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे सिम्बॉल्स तुम्ही वापरणार आहात त्याच्याबद्दल माहिती आहे, जसं की फास्टनर्स आहेत जे फिटर मेकॅनिकल ट्रेडसाठी लागू शकतात, बार्स आहेत, वेल्डिंग ब्रेजेस आहेत, सॉलिनॉइड जॉईंट्स असू शकतात, तर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सच्या ट्रेडमधल्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स एलिमेंट्स असू शकतात. तर 11वा जो चॅप्टर आहे तो आहे प्रोजेक्शन. प्रोजेक्शन आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन, कन्सेप्ट ऑफ क्वाड्रंट, तसेच फर्स्ट अँगल अँड थर्ड अँगल प्रोजेक्शन याच्याबद्दल माहिती घेणार आहोत.